नमस्कार, मी डॉक्टर सुनील खराटे, केळकर हॉस्पिटल रामदासपेठ इथून बोलतो आहे. गेल्या 10 वर्षापासून मी केळकर हॉस्पिटलला सेवा देत आहे. माझ्या असं निदर्शनात आलं आहे की बरेच आजार असे आहेत की ज्याबद्दल लोकांना माहिती पण नाही आहे अजून, किंवा हे मानसिक आजार आहेत म्हणून. तर त्याचबद्दल आपण थोडीशी माहिती पाहू की सर्वप्रथम गैरसमज आणि समज काय आहेत मानसिक रोगांबद्दल ते आपण पाहू. तर स्किझोफर्निया आहे मानसिक आजारामधील सर्वात एक नंबरचं नाव जर असेल तर स्किझोफर्निया. या आजारामध्ये काय होते की रुग्ण स्वतःशी बळबळ करतो, मनाशी बळबळ करतो, कधीकधी व्हायलंट होतो, स्वतःची काळजी घेत नाही, स्वतःकडे लक्ष देत नाही, त्याच्या जेवणाखावणाकडे लक्ष नसतं, पेशंट क्रूश होत जातो. अशावेळी आपल्याला माहीत नसतं की हा आजार आहे. आपण त्याला मांत्रिकाकडे घेऊन जातो, पण मांत्रिकाकडे किंवा दैवी उपचार न करता त्याला सरळ सरळ आमच्याकडे घेऊन या, त्याला मानसिक आजार झाला आहे हे समजा आणि त्याला मानसिक रोगतज्ञाकडे घेऊन जा. त्यानंतर येतं काळजी किंवा चिंतारोग त्याला म्हणता येईल. या आजारामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारची काळजी आपल्याला वाटते. जसं आता एखाद्याला हार्ट अटॅक आला तर याला असं वाटतं की मला हार्ट अटॅक येईल का, त्यामुळे त्याला भीती वाटते, घबराट होते, थरकाप होतो, त्याच्या अंगात सारखं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं, त्याच्यामुळे कामात लक्ष लागत नाही. अशा प्रकारचं जर काही होत असलं, तुमच्या आजूबाजूला जर कोणी असला, तर त्याला सरळ आमच्याकडे घेऊन या, आम्ही त्याला चांगलं करू, त्याला कामाला लावू. आमचा उद्देश असा आहे की भारतातील सर्व जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना रोगमुक्त करणे आणि जे व्यसनांनी ग्रसित आहेत त्यांना व्यसनमुक्त करणे, त्याद्वारेच आम्ही आजपर्यंत सेवा देत आलो आहे. त्यानंतर तुम्हाला एक आजार डिप्रेशन म्हणून एक आजार आहे, त्याला आपण नैराश्य म्हणता येईल, नैराश्य म्हणता येईल. नैराश्यामध्ये हे होतं की रोगी घराच्या बाहेर पडत नाही, उदास राहतो, कुठल्याही कामात त्याचं लक्ष लागत नाही, काय करावं काय नाही सुचत नाही, जगण्यात काही अर्थ नाही, जीवनात काही जगण्यात उरलं नाही आहे असं त्याला वाटतं. तर असं जर काही तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल तर समजून घ्या की त्याला मनोविकाराने तो ग्रसित आहे आणि त्याला उपचाराची गरज आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मनोशारीरिक आजार असतात. यामध्ये सुद्धा तसंच होतं की थरथरी येते, धडधड होते, छाती धडधड करते, अंगाला घाम सुटतो, थरथरी येते, झोप लागत नाही, अशा प्रकारचं जर काही असलं तर त्याला मनोशारीरिक आजार आहे असं समजावं आणि त्याला उपचाराची गरज आहे, त्याला उपचार करावं आणि आमच्याकडे घेऊन यावं. त्यानंतर आहे हिस्टेरिया. हिस्टेरिया जनरली असं होतं की स्त्रिया आणि तरुण मुली यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त पाहायला भेटतं. यामध्ये असं होतं दातखिळी बसते, पेशंट एकदम जमिनीवर पडतो, पण पडताना काही लागणार नाही याची दक्षता घेतो आणि घरचे मात्र घाबरून जातात की आपल्या पेशंटला असं काय झालं, झटके येतात त्याला, झटके येतात. पण अशा वेळी घाबरून न जाता त्याला शारीरिक मनोविकार झाला आहे, त्याला हिस्टेरिया झाला आहे असं समजावं, त्याला उपचार करण्याची गरज आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावं. त्यानंतर मॅनिया हा प्रकार असतो. तर मॅनियामध्ये काय होतं की रुग्ण स्वतःला खूप मोठं समजतो, मोठमोठ्या गोष्टी करतो, खर्च जास्त करतो आणि स्वतःला हुशार समजतो, कोणालाही अग्रेसिव्ह होतो, कोणाच्या अंगावर जाणे, गाणे म्हणणे, खुश राहणे इत्यादी प्रकारचे ज्या लक्षणं या मॅनियामध्ये आढळतात. त्यानंतर आहे फोबिया. फोबियामध्ये असं होतं की रुग्ण स्वतः घाबरतो, उंचीवरून आपण पळून जाऊ बा, आपल्याला कुठला तरी आजार होईल बा, कुठंतरी डोंगरावर जर गेला, पर्वतावर गेला तर जायची भीती वाटते, उंच पायऱ्या असल्या तर पायऱ्या चढताना त्याला भीती वाटते. अशा प्रकारचं जर काही असलं तर त्याला आजार झाला आहे हे समजा आणि त्याला उपचाराची गरज आहे म्हणून त्याला आमच्याकडे घेऊन या. त्यानंतर येतं ओसीडी किंवा मंत्रचाळेपणा. ओसीडीमध्ये काय होते की रुग्ण वारंवार हात धुतो, वारंवार दाराला कळी लावली की नाही पाहतो, त्याला अतिस्वच्छता पाहिजे, आपल्या हाताला काहीतरी किळस आहे, आपल्या हाताला काहीतरी घाण लागलेली असं त्याला वाटतं आणि त्यामुळे तो अतिस्वच्छतेकडे जास्त लक्ष देतो आणि मग त्याला कुठल्याच कामात त्याचं लक्ष लागत नाही. त्याचं लक्ष फक्त त्यातच येतं की अतिस्वच्छता झाली पाहिजे, याच्याकडेच लक्ष असतं. त्यानंतर आहे लैंगिक समस्या. लैंगिक समस्येमध्ये वैवाहिक जीवनातील जर काही समस्या असल्या तर त्यासंबंधीसुद्धा आम्ही इलाज करतो. त्यांना घेऊन या आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखी आणि समाधानी ठेवा. एवढंच बोलतो. नमस्कार.